नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ ज्यांच्या घरी तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुले आहेत आणि एल के जी यू के जीचा सिलेबस त्यांच्यासाठी आपल्याला पाहिजे आहे अशांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर एल के जी आणि यू के जी ह्या दोन वर्गाचा मॅथचा सिलेबस मी आज सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम आपण एल के जीसाठीचा मॅथचा सिलेबस काय आहे ते जाणून घेऊयात म्हणजे आपल्याला घरच्याच घरी त्यांना काय शिकवायचं हे लक्षात आलं पाहिजे त्यासाठी बघा एल के जीसाठी सर्वात प्रथम काउंटिंग वन टू फिफ्टीपर्यंत तर आता फक्त एक ते पन्नासपर्यंतची उजळणी म्हणा वन टू फिफ्टीपर्यंत हे घरी आपल्याला त्यांना काउंट करायला शिकवायचं आहे मोजायला शिकवायचे त्यानंतर आहे नंबर नेम आता वन टू फिफ्टीपर्यंत आपण त्यांना म्हणायला शिकवलं आहे पण त्यांचे नावं लिहायला आपल्याला शिकवायचे म्हणजे ओ एन ई वन टी डब्ल्यू ओ टू अशा पद्धतीने त्यांचे स्पेलिंग्स आपल्याला घरीच त्यांची तयारी करून घ्यायची आहे त्यानंतर मिसिंग नंबर मिसिंग नंबर म्हणजे एखादा नंबर वगळून अगदी सिरियलप्रमाणे त्यांना नंबर येत आहेत की नाही हे पाहण्यासाठी मिसिंग नंबर्स असतात अशा पद्धतीने म्हणजे वन त्यानंतर वन झाल्यानंतर लगेच टू येतो की नाही त्यासाठी एखादी रिकामा बॉक्स ठेवायचा आणि त्यानंतर ते थ्री लिहायचं आणि पाहायचं आहे की त्यांना जर टू आला तर आपली काउंटिंग शिकवलेली पद्धत योग्य आहे नंबर नेम करेक्ट आहेत किंवा मग हा सिलेबस आपण परफेक्ट शिकवत आहोत अशा पद्धतीने मिसिंग नंबर हा एक बीट आहे यामध्ये त्यानंतर बिफोर आफ्टर बिटवीन नंबर हे पण आहे एल के जी सिलेबसमध्ये तर बिफोर आधीचा आफ्टर नंतरचा बिटवीन मध्यभागी येणारा नंबर आ, तर याच्याबद्दलचा माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता तर हे पण आपण घरी करून घेऊ शकतो आता त्यानंतर एल के जी नंतर आपण यू के जीचा सिलेबस मॅथचा काय आहे ते बघूया बघा यू जीसाठी थोडासा अभ्यासक्रम एल के जीपेक्षा जास्त आहे तर काउंटिंग तर नेहमीपेक्षा थोडीशी वाढीव आहे एक ते ऐवजी एक ते शंभरपर्यंत वन टू हंड्रेडपर्यंतची काउंटिंग त्यांना शिकवायची आहे तर, तर त्यानंतर नंबर नेम ज्या पद्धतीने वन टू हंड्रेडपर्यंत आपण त्यांना शिकवले तर हंड्रेडपर्यंत आपल्याला नंबर नेम शिकवायचे मी सांगितले मगाशी त्याच पद्धतीने आणि त्यानंतर ग्रेटर स्मॉलर इक्वल नंबर तर च्यापेक्षा मोठा च्यापेक्षा लहान आणि बरोबर असणारे नंबर हे पण या सिलेबसमध्ये आहेत यू के जीसाठी तर याचाही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर शेप अगदी जे बेसिक शेप्स आपल्याला शिकवावे लागतात त्रिकोण चौकोन आयत वर्तुळ अशा तर ते इंग्रजीमध्ये त्यांना त्यांची ओळख करून द्यायची आहे हा पण सिलेबसमध्ये भाग आहे यू के जीसाठी त्यानंतर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन बेरीज सबस्ट्रॅक्शन वजाबाकी हे पण यू के जीसाठी आपल्याला त्यांना शिकवायचं आहे त्यानंतर असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर हा व्हिडिओ नंतर माझ्या यूट्यूबवर येईल तुम्ही चेक करू शकता असेंडिंग म्हणजे चढता क्रम डिसेंडिंग याने उतरता क्रम त्यानंतर टेबल हा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे ज्या पद्धतीने आपण वन टू हंड्रेडपर्यंत त्यांना काउंटिंग शिकवली आहे त्या अर्थी आपल्याला पाढे टेबल म्हणजे पाढे हे शिकवणं गरजेचं आहे तर फक्त टू टू फिफपर्यंतच आपल्याला टेबल्स त्यांना लर्न करून द्यायचे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ऑड अँड इवन नंबर तर हे हा पण मा माझ्या चॅनलवर असणारा ऑड अँड इव्हन नंबर एक व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण एल के जी आणि यू के जीच्या दोन्ही वर्गांची तयारी लहान मुलांची अगदी घरच्या घरी करून घेऊ शकतो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने माझं पुढचे सगळे बिट्स मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत जाईल तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद